नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पुढच्या कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजे रसग्रहण पाहणार आहोत, ज्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये गुण असतात 5 आणि हे आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळवायचे आहेत, म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय क्वेश्चन 3B 5 मार्क्स हा आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असतो, प्रश्न 3B ज्याला 5 गुण असतात, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. आपल्याला समोर दिसतंय त्या पद्धतीनं क्वेश्चन 3B ॲप्रिशिएशन ऑफ पोयम 5 गुण त्याचं स्वरूप असतं, त्याचं उत्तर आता आपण कसं लिहायचं त्याची माहिती घेणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात कविता आहे 3.1 इफ, टेक्स्टबुक पेज नंबर 86, कवितेचं टायटल आहे इफ. आपण या कवितेचं आता रसग्रहण पाहणार आहोत. चला तर उत्तराला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला ॲप्रिशिएशनमध्ये लिहायचं असतं टायटल. टायटल म्हणजे कवितेचं नाव, कवितेचं शीर्षक, कवितेला जे दिलेलं नाव असतं ते टायटलमध्ये लिहायचं असतं. टायटल म्हणजे शीर्षक. आपण लिहू शकतो टायटल ऑफ द पोयम इज इफ, असं पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालतं, किंवा नुसतं इफ टायटल आणि त्याच्यापुढे इफ लिहिलं तरी चालेल. दुसरा मुद्दा असतो पोएट. पोएट म्हणजे कवी, त्या कवितेच्या कवीचं नाव लिहायचं असतं. आपण तिथं लिहू शकतो द पोयम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग हे या कवितेचे कवी आहेत, म्हणून आपण या ठिकाणी द पोयम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग असं लिहू शकतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे यमक योजना, कवितेतील यमक योजना या ठिकाणी आपल्याला लिहावी लागते. या कवितेमध्ये पहिल्या स्टांजाची यमक योजना आहे ए ए ए ए, आणि इतर सर्व स्टांजाची यमक योजना आहे ए बी ए बी. राईम स्कीममध्ये आपण लिहायचं फर्स्ट स्टांजा ए ए ए ए आणि ऑल अदर स्टांजा ए बी ए बी, अशी राईम स्कीम या कवितेची आहे. अशा पद्धतीने आपण 3 मुद्द्यांचं उत्तर लिहू शकतो. आता चौथा मुद्दा फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. ज दिलेल्या कवितेमध्ये एकापेक्षा जास्त फिगर्स ऑफ स्पीच असतात, त्याच्यापैकी फक्त एका अलंकाराचं नाव आपल्याला चौथ्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. तिथं लिहायचं फिगर ऑफ स्पीच. आणि आपण आता या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार आहेत ते पाहूया. कवितेमध्ये अलंकार आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन त्याच्यानंतर कवितेमध्ये पुढचा अलंकार आहे रिपिटेशन. रिपिटेशन त्याच्यानंतर आहे मेटाफर. मेटाफर तसेच कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये या 4 पेक्षा आणखीनही अलंकार आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी 4च नावं दिसत आहेत आणि परीक्षेमध्ये आपल्याला फक्त याच्यापैकी एका अलंकाराचं नाव चौथ्या मुद्द्यामध्ये फिगर ऑफ स्पीच असं लिहून लिहायचं आहे. याला एक गुण असतो. आपण या नावापैकी कुठलंही एक नाव लिहिलं तरी आपल्याला परीक्षेमध्ये एक गुण याचा मिळू शकतो, मिळतो. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे 5वा, थीम किंवा सेंट्रल आयडिया. म्हणजे कवितेची थीम किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहायची असते. 3 ते 4 वाक्यामध्ये आपल्याला मध्यवर्ती कल्पना लिहायची. आपण सुरुवात अशा पद्धतीने करू शकतो द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की, दॅट म्हणजे की सक्सेस कम्स फ्रॉम सेल्फ कंट्रोल अँड ट्रू सेन्स ऑफ द व्हॅल्यूज ऑफ थिंग. आपण आपल्याला यश जर मिळवायचं असेल तर आपल्यावर स्वतःवर नियंत्रण असायला पाहिजे. तसंच जी जीवनामध्ये मूल्य आहेत त्या मूल्यांची किंमत या कवितेमधून कवीने व्यक्त केलेली आहे. पुढची ओळ लिहू शकतो द पोयम डील्स विथ ॲडवाईस गिव्हन बाय फादर टू हिज सन. या कवितेमध्ये मुलाला पालकाने म्हणजेच वडिलांनी दिलेला सल्ला कवी या कवितेमध्ये व्यक्त करतो. पुढची ओळ आपण लिहू शकतो द फादर इज टेलिंग हिज सन व्हॉट क्वालिटीज ही शुड हॅव टू बी अ गुड ह्युमन बीइंग्स. तसंच मुलाला वडील सांगतायत की जर तुला चांगलं माणूस व्हायचं असेल तर कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे या कवितेमध्ये वडील मुलाला या कवितेच्या माध्यमातून कवी सांगू इच्छितो. त्याच पद्धतीनं इट इज नॉट इझी टू बी अ गुड ह्युमन बीइंग बिकॉज वन हॅज टू फॉलो मेनी कंडिशन्स. म्हणून कवी शेवटी या कवितेमध्ये म्हणतो की चांगला माणूस होणं हे खूप सोपी गोष्ट नाही, कारण
त्याच्यासाठी अनेक अटी असतात, अनेक गोष्टी आपल्याला अनुसराव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीनं संपूर्ण उत्तर जर तुम्ही या कवितेचं लिहून काढलं, रसग्रहण लिहिलं, तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळणार आणि तुम्ही अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद, परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय, पुन्हा भेटूया.